गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करून दिवसाढवळे हातात शस्त्र घेऊन दहशत पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, मात्र कायदा हातात घेऊन समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांना रोखण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी महिला आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, सोनाली भाकरे, ललिता ठोंबरे, अर्चना भाकरे, अलका भाकरे, अमृता पवार, साई साळवे, सुधीर गायकवाड, दानिश शेख आदी उपस्थित होते. नागापूर परिसरामध्ये मटण विक्रीची काही दुकाने आहेत. काही महिन्यांपूर्वी काही युवकांनी मटण विक्री करत असलेल्या दुकानातील कामगारांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडकाच्या सहाय्याने बेदम मारहाण केली होती. त्यामुळे या परिसरातील महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दुकानदार गोमांस विक्री करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई अवश्य व्हावी, मात्र वसाहतीमध्ये येऊन हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी मोकळीक देऊ नये, यामुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे. गोमांस विक्री करणाऱ्यांना मारहाण करताना एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तर गोरक्षणाच्या नावाखाली नागरिकांच्या वसाहतीमध्ये घुसून हल्ले करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने ज्योतिताई पवार यांच्या माध्यमातून एसपी साहेबांना निवेदन दिले. नागापूर भागामध्ये मागासवर्गीय समाजाची मोठी वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये काही मटण विक्रेत्यांचे दुकान आहेत. त्या ठिकाणी काही महिन्यापूर्वीच गोरक्षकच्या नावाखाली काही युवकांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्या दुकानामधील कामगारांना रक्त पडेपर्यंत मारहाण केली. तरी देखील फक्त त्या ठिकाणी कारवाई त्या दुकानदारांवर झाली. वास्तवमध्ये मारहाण करण्याची परवानगी त्या गोरक्षकांना दिली कुणी? कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यापुढील काळामध्ये जर त्या ठिकाणी काही कुठली घटना घडली, त्या दुकानदाराला जर मारहाण झाली, त्या ठिकाणी जर इतर लेकरं बाळक कोणत्याही महिलेला मारहाण झाली, याला जबाबदार कोण? जर या ठिकाणी कुठली घटना घडली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष अशांत बसणार नाही. पोलीस प्रशासनाने त्वरित त्या हल्लेखोरांना थांबवा, अन्यथा यापुढील काळामध्ये आम्ही आरपीआयच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार आहोत. माझं नाव ज्योती पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही एसपी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. नागापूर येथे आमची मागासवर्गीय वस्ती आहे. या वस्तीमध्ये मटणचे दुकानं आहेत. काही लोक तिथं येऊन दहशत करतात. मटणचे दुकानं असल्यामुळे त्या गाड्यावर येतात, काही रॉड लाकडी दांडे वगैरे घेऊन येतात, तिथं हानमार करतात, हल्ला करतात. आमचे लहान मुले तिथं असतात, महिला असतात, पुरुष असतात, तिथे येऊन या हल्ला करतात. तर ह्या गोष्टी यांच्या बंद झाल्या पाहिजे. त्यांनी कारवाई करावी, पण जी प्रशासनाला सांगून कारवाई करावी, अशी कारवाई करावं नाही. यांना कोणी अधिकार दिलेले आहेत का या कारवाईचे? जर दिले असेल ते पण त्यांनी सांगावं. बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.